इथे कराडपासून साधारणतः 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिणोली या गावामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये दुपारी 4 वाजताच्या आसपास 22 ते 25 वर्ष वयाचे 4 युवक आलेले आहेत आणि त्यांनी पिस्टलचा धाक दाखवून इथल्या सर्व बँकचे कर्मचारी आणि अधिकारी यांना वेठीस धरून जवळपास 23 लाख रुपये आणि गहाण ठेवलेले तारण ठेवलेलं सोनं ते घेऊन गेलेले आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी भीती दाखवण्यासाठी एक राऊंडसुद्धा फायर केलेला आहे. त्याचे एम्प्टी कार्टेजसुद्धा आपल्याला सापडलेले आहे आणि 4 आरोपी याच्यामध्ये आहेत. इथून आपल्याला CCTV फुटेज जे मिळालेले आहेत त्यावरून चेहरे आपल्याला बऱ्यापैकी स्पष्ट दिसत आहेत त्याच्यावरून. आणि इथं ज्यांनी त्यांना बघितलेलं आहे अशा लोकांकडून स्केचेस डेव्हलप करून घेतले जातील आणि लवकरात लवकर या आरोपींचा शोध घेतला जाईल.